शिवेंद्रसिंह राजेंच्या प्रवेशामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षांपासून भाजपसाठी झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच शिवेंद्रसिंह राजे हटाव आणि भाजप बचाव ही भूमिका घेत सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बूथ प्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी 29 तारखेला साताऱ्यात मेळावा होणार आहे. 2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्यातही सातारा विधानसभा मतदारसंघात तर भाजपकडे उमेदवाराचा चेहराही नव्हता. बूथ काय, अगदी जिल्हा परिषदेच्या पातळीवरही पक्षाचे कोणतेच नेटवर्क नव्हते. या मतदारसंघातील कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सदस्यही नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच पर्यायानं शिवेंद्रसिंह राजेंच्या विरोधात उभे राहण्याचे धाडसही कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत 2014 निवडणुकीला दीपक पवार भाजपकडून सामोरे गेले, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये पक्षाच्या बांधणीला वेग दिला, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या. अगदी मतदारसंघातील 427 बूथपर्यंत बूथ प्रमुख आणि सदस्यांचे संघटन बांधले. त्याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पक्षाला कधीही नाही तेवढं यश मिळालं. मात्र पक्षीय पातळीवर या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा विसर केला गेला नाही. पुढे आमदार शिवेंद्र राजे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश देत असताना मतदारसंघातील कोणालाही विश्वासात घेतलं नसल्याची भावना हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालंय. मनातील ही खदखद पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी पक्षाच्या मतदारसंघाच्या कार्यालयासमोर मेळाव्याचं आयोजन केलंय. मतदारसंघातील सर्व बूथचे पदाधिकारी, सदस्य, युवक आणि महिला यांसह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये गेली 5 वर्ष पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जावी अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजेंच्या विरोधात साताऱ्यात गुरुवारी भरवण्यात येणाऱ्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलंय.